चक्रवाती तूफान की वजह से कोकण के रायगढ़ जिले में लगभग 8 से 10 हजार घर क्षतिग्रस्त हुए हैं। फलों के बगीचों, मछुआरा समाज के लोगों की पोर्ट एवं किसानों की फसलों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। ऐसी जानकारी पूर्व मुख्यमंत्री एवं विधानसभा में विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने दी। इस दौरान उन्होंने नुकसान का पंचनामा कर प्रभावितों को तुरंत नुकसान भरपाई देने की मांग राज्य सरकार से की है। एकूणच रायगढ़ जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचा आढावा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन घेतला आहे आणि त्यातलं विशेषतः जवळजवळ 8 ते 10 हजार घरांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं फायनल असेसमेंट चाललेलं आहे। यासोबत विशेषतः फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे। साधारणपणे 5 हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं असेल असा अंदाज आहे। आत्तापर्यंत जे रेकॉर्ड आले ते 2 हजार हेक्टरपर्यंत आहेत, पण ते 5 हजारापर्यंत जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटतं आहे। आणि विशेषतः उन्हाळी तांदूळ असेल किंवा इतर फळपिकं असतील याचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। यासोबत जवळजवळ 200 शाळांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपलं जे काही मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर होतं यातल्या जवळजवळ 25 बिल्डिंगचं नुकसान, सब सेंटर्स असतील किंवा हॉस्पिटल्स असतील याचं देखील नुकसान या ठिकाणी झालं आहे। विशेषतः विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे। जवळजवळ 600 गावांपर्यंत नुकसान झालं आहे, ते रिस्टोरेशन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं चाललं आहे। अजूनही 172 गावांमध्ये जवळजवळ 70 हजार घरं अशी आहेत की ज्यांना अजून इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळालेलं नाही किंवा त्या ठिकाणी अजून वीज रिस्टोअर झाली नाही, तर त्यांचा प्रयत्न आहे की उद्यापर्यंत तरी हे रिस्टोरेशन कसं करता येईल। याच्यामध्ये जवळजवळ 300-400 HT पोलचं नुकसान झालं आहे, ते रिस्टोअर करणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाईन्स ज्या आहेत त्या बंद होतात। तर त्याही संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती दिली की आम्ही हे रिस्टोरेशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय। एकूणच जर आपण बघितलं तर सर्व प्रकारचं नुकसान हे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी हे देखील माहिती दिली की काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्यांनी घेतले होते आणि मला असं वाटतं की 4 मृत्यू त्याच्यामध्ये झालेले आहेत, पण ते कशा प्रकारे झाले ते देखील त्यांनी सांगितलं। तर मला असं वाटतं की आता महत्वाचं आहे की हे सगळे पंचनामे पूर्ण झाले पाहिजे। त्यासोबत विशेषतः बोटींचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे कारण ज्या बोटी होत्या त्या काही बोटी वाहून मॅंग्रोवमध्ये जाऊन अडकल्या आहेत, काही त्या जागेवर मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आहे, त्याचाही पंचनामा करावा लागेल। आणि विशेषतः आमच्या कोळी बांधवांचं म्हणणं असं आहे की निसर्गाच्या वेळी जे काही नुकसान झालं होतं त्याचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाही आणि आता हे दुसऱ्यांना नुकसान होत आहे, त्यामुळे आम्हाला तात्काळ ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी त्यांच्याकडनं मागणी आली। मला असं वाटतं की पंचनामे ही एक पद्धत असते, पण साधारणपणे सरासरी आपल्यासमोर काय नुकसान आहे हे लक्षात येतं आणि त्याच्या आधारावरच राज्य सरकार नुकसान भरपाईची घोषणा ही करत असते। आमची अपेक्षा एवढीच आहे की आपण बघितलं निसर्ग चक्रीवादळ ज्यावेळेस आलं होतं त्यावेळी सरकारने काही घोषणा केल्या होत्या, परंतु त्याही घोषणांची पूर्तता झाली नाही किंवा तीही मदत मिळालेली नाही आणि त्याही वेळेस आपल्या लक्षात असेल की वाड्याच्या वाड्या उन्मळून पडल्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा लोकांची होती, पण ती काय मिळाली नाही। म्हणजे झाडापाठी 50 रुपये आणि 100 रुपये अशा प्रकारची त्या काळामध्ये लोकांना मदत मिळाली आहे। आता हा दुसरा एक प्रकारचा झटका आहे आणि आपल्याला कल्पना आहे की एकीकडे लॉकडाऊन चाललेलं आहे, कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत, अशा परिस्थितीमध्ये म्हणजे वर्ष व्हायच्या आत दुसरा एक प्रकारे हा झटका लोकांना मिळाला आहे। तर आमची अपेक्षा एवढीच आहे की आता सरकारने शेवटी आपल्याला हा प्रश्न काही सगळ्या जिल्ह्यांचा नाही आहे, 4-5 जिल्ह्यांचाच प्रश्न आहे, काही जिल्हे पार्शली आहेत काही जिल्हे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे सरकारवर मोठा बोजा देखील नाही आहे, आर्थिक बोजा देखील खूप मोठा पडणार नाही आहे। तर आमची अपेक्षा आहे की सरकारने भरघोस मदत या ठिकाणी केली पाहिजे।